सोमवार को आशा वर्कर महिलाओं ने अपनी मांगों को लेकर शहर के संविधान चौक पर आंदोलन किया है। सोमवार को शहर के संविधान चौक पर आशा वर्करों ने अपनी मांगों को लेकर धरना आंदोलन किया। आशा वर्करों का कहना है कि उन्हें शासन की ओर से सुरक्षा के नाम पर कुछ भी नहीं मिल रहा, साथ ही उन्हें मिलने वाले मानधन में कोई बढ़ोतरी नहीं हुई, पीएफ की समस्या भी है। साथ ही उन्होंने कहा कि मेरा परिवार मेरी जिम्मेदारी इस योजना में भी काम कर रही है, मगर इस योजना में देने वाली चीजें भी खराब है। उन्होंने चेतावनी दी कि अब यह आंदोलन नहीं रुकेगा। आता माझी जबाबदारी व माझे कुटुंब व माझी जबाबदारी हा जो सर्वे दिलेला आहे आणि ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर दिलेले आहे ते पूर्ण फ्रॉड आहे आणि ज्या मशीन त्यांनी दिलेल्या आहे त्या पूर्ण खराब आहे। आम्हाला 150 रुपये रोज देत आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला रोजचे 60 रुपयाचे शेल रोज टाकावं लागत आहे आणि आम्हाला जे शासनाने जबाबदारीच्या बद्दल साहित्य देणार होते ते सुद्धा अद्याप दिलेले नाही आणि 2 फार्मेट आणि 2 मास्क दिले, ग्लोव्स, टी शर्ट आणि कॅप, हेल्मेट, कोणत्याही अशी प्रशासन प्रणाली त्यांनी आम्हाला देशावर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आशाला गटप्रवर्तकांना दिलेली नाही आहे आणि आशा 80-90 कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या आहे, शहरीमध्ये आहे, ग्रामीणमध्ये आहे, त्यांना औषधाचा साठा उपलब्ध होत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाला समजायला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये आमच्या जीवाला जर धोका झाला तर आमची जबाबदारी शासनाने घेण्यात यावी। आम्हाला संप मागे घ्यायचा नाही आहे, आमचा बहिष्कार चालूच राहणार आहे जोपर्यंत आमचं मानधन आणि PF SI लागू होणार नाही, आम्हाला पूर्ण शासन प्रणाली साहित्य देणार नाही, तोपर्यंत आमचा हा आंदोलन आणि ह्या सर्वेचा बहिष्कार असाच इथे चालू राहणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।